एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन प्रूव द फॉलोइंग मधलं 13 गणित आहे. 13th एक्झाम्पल, कॉस 7 डिग्री इंटू कॉस 14 डिग्री इंटू कॉस 28 डिग्री इंटू कॉस 56 डिग्री इक्वल टू साइन 68 डिग्री डिवाइडेड बाय 16 कॉस 83 डिग्री. एलएचएस साइड आपण एलएचएस साइड सॉल्व करू अँड इट इज इक्वल टू आरएचएस साइड हे आपण प्रूव्ह करू. कॉस 7 डिग्री इंटू कॉस 14 डिग्री इंटू कॉस 28 डिग्री इंटू कॉस 56 डिग्री. तर इथे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा, इथे कॉस 7 डिग्री आहे आणि इकडे साईन 68 डिग्री. हे सगळे कॉस मध्ये अँगल्स आहेत. कॉस फंक्शन मध्ये 7 डिग्री अँगल, 14 डिग्री, 28 डिग्री, 56 डिग्री आणि आरएच्या साईडला साईन 68 डिग्री आणि डिनॉमिनेटरला कॉस 83 डिग्री असं अँगल आहे. तर इथे आपण आता फॉर्म्युला वापरू. टू साईन 2 थीटा, साईन 2 थीटा इक्वल टू साईन 2 थीटा इक्वल टू 2 साईन थीटा इंटू कॉस थीटा. आता इथे कॉस 7 डिग्री आहे तर कॉस 7 डिग्री इंटू साईन 7 डिग्री इक्वल टू 2 कॉस 7 डिग्री इंटू साईन 7 डिग्री और साईन 7 डिग्री इंटू कॉस 7 डिग्री, साईन 7 डिग्री इंटू कॉस 7 डिग्री इक्वल टू साईन 2 थीटा मीन्स डबल ऑफ थीटा. डबल ऑफ, आता इथे आपलं डबल ऑफ 7 घ्यावं लागेल म्हणजे साईन 14 डिग्री. साईन 14 डिग्री इक्वल टू 2 साईन 7 डिग्री इंटू कॉस 7 डिग्री. पण इथे साईन 7 डिग्री ह्या इक्वेशन मध्ये कुठेच नाहीये. साईन 7 डिग्री आणि 2 पण पाहिजेत म्हणजे 2 साईन 7 डिग्रीने आपण ह्या इक्वेशनला मल्टीप्लाय करू. जर आपण इथे जर मल्टीप्लाय केलं तर डिवाइड पण करावं लागेल. जेव्हा आपण एखाद्या नंबरला एखाद्या नंबरने मल्टीप्लाय करतो तेव्हा त्या नंबरला डिवाइड पण त्याच नंबरने करायचं असतं. तर इथे आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, हिअर डिनॉमिनेटर इज 1, मल्टीप्लाय बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर 2 साईन 7 डिग्री डिवाइडेड बाय 2 साईन 7 डिग्री. नाव 2 साईन 7 डिग्री डिवाइडेड बाय 2 साईन 7 डिग्री मीन्स 1 इक्वल टू 1. म्हणजे फक्त आपण काय केलंय, न्युमरेटरलाही मल्टीप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरलाही मल्टीप्लाय केलंय आणि ह्याची व्हॅल्यू तर मात्र फक्त 1 आहे. तर असं आपण मल्टीप्लाय डिवाइड करू शकतो. 2 साईन 7 डिग्री इंटू कॉस 7 डिग्री इंटू कॉस 14 डिग्री इंटू कॉस 28 डिग्री इंटू कॉस 56 डिग्री डिवाइडेड बाय 1 इंटू 2 साईन 7 डिग्री. 2 साईन 7 डिग्री. आता इथे 2 साईन 7 डिग्री इंटू कॉस 7 डिग्री मीन्स साईन 14 डिग्री. साईन 2 थीटा मीन्स 2 साईन थीटा इंटू कॉस थीटा. देअरफोर 2 साईन 7 डिग्री इंटू कॉस 7 डिग्री मीन्स साईन डबल ऑफ 7 डिग्री दॅट इज 14 डिग्री इंटू कॉस 14 डिग्री इंटू कॉस 28 डिग्री इंटू कॉस 56 डिग्री डिवाइडेड बाय 2 साईन 7 डिग्री. आता इथे साईन 14 डिग्री आहे आणि कॉस 14 डिग्री आहे. तर ह्या फॉर्म्युल्यावरून फक्त इथे जर हा फॉर्म्युला जर इथे वापरायचा असेल तर साईन थीटा आहे, कॉस थीटा आहे, फक्त 2 नाहीये. मग आता इथे काय करायचं, आपण न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर अंशाला आणि छेदाला आपण दोन्ही गुणायचे 2 इंटू 2. मग 2 साईन 14 डिग्री 2 साईन 14 डिग्री
into cos 14 degree into cos 28 degree into cos 56 degree divided by 2 into 2, 4. 4 sin 7 degree. Now 2 sin 14 degree into cos 14 degree means sin double of 14 means 28 degree. Sin 28 degree. Sin 28 degrees. 14 into 14, 28. Double of 14, 28. Into cos 28 degree into cos 56 degree. Divided by 4 sin 7 degree. आता इथे साईन 28 डिग्री आहे, कॉस 28 डिग्री आहे, फक्त इथे ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला इथे फक्त 2 पाहिजेत. मग इथे जसं आपण गुणले त्याच पद्धतीने इथे पण गुणायचे अंशाला आणि छेदाला. मग 2 साईन 28 डिग्री इंटू कॉस 28 डिग्री इक्वल टू साईन 56 डिग्री. 2 इंटू साईन 28 डिग्री इंटू cos 28 degree into cos 56 degree divided by 4 into 2, 8. 8 sin 7 degree. Now 2 sin 28 degree into cos 28 degree means sin 56 degree. Sin 56 degree into cos 56 degree. डिवाइडेड बाय 8 साईन 7 डिग्री. आता परत इथे आपण 2 नी अंशाला आणि छेदाला मल्टीप्लाय 2 न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. 2 साईन 56 डिग्री इंटू कॉस 56 डिग्री डिवाइडेड बाय 8 इंटू 2 16 साईन 7 डिग्री. Now 2 sin 56 degree into cos 56 degree means sin double of 56. Double of 56 is 112 degree divided by 16 sin 7 degree. पण आपल्याला आरएचएस साईडला काय आहे, sin 68 degree divided by 16 cos 83 degree हे आपल्याला इथे आन्सर आणायचे. Now 112 degree means 180 degree minus 60 degree means 112 degree and 7 degree means 90 degree minus 83 degree. Sin 180 degree minus 68 degree means sin pi minus 68. Pi radian means 180 degree. Pi means 180 degree. Pi radians means 180 degree. And sin 90 minus 83 means pi by 2. Pi by 2 means 180 degree divided by 2 means 90 degree. आता हे अलाइड अँगल्स झालेले, ते इथे अलाइड अँगल्सचा फॉर्म्युला वापरायचा. तर इथे हे दोन फॉर्म्युले आहेत, एक n इज वेन इव्हन इंटीजर अँड वेन n इज ऑड इंटीजर. आता इथे साईन एन पाय बाय टू प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस साईन थिटा हे केव्हा असणार आहे, जेव्हा एन इज इव्हन नंबर म्हणजे एन इक्वल टू 2, 4. तर इथे नुसतं पाय आहे, ह्याचा अर्थ एन इक्वल टू इथे किती आहे, 2 आहे, म्हणजे इव्हन नंबर आहे. ह्याचाच अर्थ इथे काय होणार आहे, साईनचं साईन थिटाच होणार आहे, प्लस मायनस साईन थिटा. थिटा इज हिअर 68 डिग्री डिव्हायडेड बाय 16. आता इथे एन इक्वल टू 1 आहे, म्हणजे हा फॉर्म्युला वापरायचा, साईन एन पाय बाय टू प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थिटा. इथे साईनचं कॉस झालेले, वेन एन इज ऑड, ऑड म्हणजे विषम संख्या आणि इव्हन म्हणजे समसंख्या, म्हणजे एन इक्वल टू हिअर 1 अँड हिअर एन इक्वल टू 2. मग त्याच्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला इथे वापरायचा पाय बाय टू साठी. इथे एन इक्वल टू 1 आहे. मग आता जेव्हा ऑड असेल तेव्हा साईनचं काय होणार आहे, कॉस होणार आहे, कॉस थिटा, साईनचं कॉस थिटा. मग इथे थिटा इक्वल टू किती, 83. मग इथे प्लस मायनस कॉस 83 डिग्री. पण आता इथे प्लस मायनस आहे, इथे पण प्लस मायनस आहे, पण मग प्लस साईन घ्यायची का मायनस साईन घ्यायची हे कशावर डिपेंड आहे, तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे ते बघायचं आणि तिथे
तो हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते बघायचं आणि तिथे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह हे चेक करायचं. तर त्यासाठी आपण कॉर्डिनेट सिस्टीम काढलेली आहे. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, निगेटिव्ह एक्स ऍक्सिस, वाय निगेटिव्ह वाय ऍक्सिस. साईन पाय मायनस 68 डिग्री मीन्स 180 मायनस 68. म्हणून हा अँगल आहे सेकंड क्वाड्रंटला. सेकंड क्वाड्रंटला अँगल आहे पाय मायनस 68 डिग्री. आणि आता इथे साईन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह बघायचं. साईन मीन्स व्हॉट? वाय कॉर्डिनेट. आता इथे वाय ऍक्सिस वर सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहे म्हणजे साईन सेकंड क्वाड्रंट मध्ये काय आहे? पॉझिटिव्ह आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण इथे प्लस साईन ठेवायची, मायनस नाही घ्यायची. आता इथे कॉस 83 डिग्री, कॉस 90 मायनस 83, साईन 90 मायनस 83. मग 90 मायनस 83 मीन्स फर्स्ट क्वाड्रंटला येणार आहे हा अँगल. हा जो अँगल आहे तो फर्स्ट क्वाड्रंटला येणार आहे. पाय माय अपॉन 2 मायनस 83. आणि फर्स्ट क्वाड्रंटला सगळे पॉझिटिव्ह असतात ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. साईन इज ऑल्सो हिअर पॉझिटिव्ह. मग त्याच्यामुळे इथे आपण पॉझिटिव्ह साईन घ्यायची, ही साईन घ्यायची नाहीये. अँड इट इज इक्वल टू आर एच एस साईड. देअर फोर एल एच एस इक्वल टू आर एच एस. साईन 68 डिग्री अपॉन 16 कॉस 83 डिग्री. इथे आपला क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेला आहे.